नमस्ते मित्रांनो ऑल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शाळा सुरू बाबत त्याचबरोबर शिक्षकांच्या उपस्थितीबाबत सर्वात मोठी अपडेट आपल्याला प्राप्त होत आहे दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे धोरण आहे आणि त्याच अनुषंगाने आता राज्यातील सर्व शिक्षकांच्या उपस्थिती संदर्भामध्ये काल शासनाने एक महत्वपूर्ण जी आर काढलेला आहे सर्व शिक्षकांची पन्नास टक्के उपस्थिती ही शाळेमध्ये बंधनकारक करण्यात आलेली आहे मात्र शिक्षकांचे पगार आणि त्यांच्या कामाचं मूल्यमापन या संदर्भात आता समाजातून विविध प्रश्न उभे होत आहेत याबाबतच महत्वाचे अपडेट आहेत सविस्तर आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेट ऑल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर गुहागरचे माजी आमदार आणि उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष डॉक्टर विजय नातू यांनी शिक्षण मंत्र्यांचा डोकं ठिकाणावर आहे का असा सवाल करत राज्याच्या शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांचा पगाराचा आणि कामाचं मूल्यमापन करावं अशी मागणी डॉक्टर विनय नातू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे राज्यात एकीकडे अनलॉकची प्रक्रिया वेगाने सुरू असताना शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकावर माजी आमदार विनय नातू यांनी आक्षेप घेतला आहे शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांनी जारी केलेले पत्र आणि शासनाचा अनलॉक प्रक्रियेचा निर्णयाशी विसंगत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे कोविडच्या काळात आता अनेक शासकीय कार्यालय शंभर टक्के सुरू असताना शिक्षण विभाग कोल्हापूरने मात्र शिक्षण संस्थांना पत्र देत शिक्षकांना शाळेत बोलावू नका असं म्हटलं आहे यानंतर डॉक्टर विनय नातू यांनी त्या पत्रावर आक्षेप घेणारे एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे डॉक्टर विनय नातू पत्रात म्हणतात की सर्वात जास्त पगारावरील खर्च असलेल्या शिक्षण विभागाचा कोविडच्या काळात वापर करायचा सोडून शासन संघटनांच्या पत्राप्रमाणे निर्णय जारी करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे कोरोना काळात शिक्षकांना दिलेला पगार आणि त्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे डॉक्टर नातू यांनी शिक्षण विभागाच्या धोरणाविषयी प्रश्न उपस्थित केला आहे दोन हजार वीस हे वर्ष संपत आलं मात्र तरीही शिक्षण विभागाचे शिक्षणाविषयी धोरण अद्याप ठरत नाही आहे आर्थिक परिस्थिती नसतानाही ग्रामीण भागातील पालकांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून नवे अँड्रॉइड फोन घेतले आहेत मुलांचे ऑनलाईन क्लास झालेत पण अद्याप तिमाही आणि सहामाही परीक्षांचाही पत्ता नाही कोविडच्या काळात अल्प बांधव घेणारे आरोग्यसेवक अंगणवाडी सेविका आशा वर्कर आधी जर शंभर टक्के उपस्थित काम करत असतील तर मुलांची शिक्षणाची सवय मोडू नये यासाठी शालेय शिक्षकांनी शाळेत उपस्थित का राहू नये असा सवालही डॉक्टर नातू यांनी केला आहे या सगळ्याचा विचार करून शासनाने नवीन पत्रक जारी करावे अन्यथा शिक्षण मंत्र्यांचं डोकं ठिकाणावर आहे का असे म्हणण्याची वेळ येईल शिक्षण विभाग नेमके कोणासाठी काम करत आहे पालकांकरता की विद्यार्थ्यांकरता की फक्त शिक्षकांकरता असा प्रश्न देखील डॉक्टर विनय नातू यांनी केला आहे